वाडी सोलापूर पॅसेंजर गाडीमध्ये गर्भवती महिले प्रसूती वेदना होऊ लागल्याने लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे वेळेस त्या महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे सुखरूप तिची प्रसूती झाली आहे सोलापूर पॅसेंजर मध्ये गर्भवतीस अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या प्रसंगावधान राखून रेल्वे गाडी सोलापूरला येण्याआधीच रुग्णवाहिका सज्ज ठेवली गेली तत्परतेने गर्भवतीस थेट सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आले वीस मिनिटातच तिने मुलीला जन्म दिला सह प्रवाशांची मदत लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासनाच्या चपळाईमुळे प्रसूती सुकर झाली बाळंत सुखरूप झाल्याचे ऐकताच गर्भवतीस हॉस्पिटल मध्ये आणणाऱ्या सर्वांचा जीव भांड्यात पडला भाग्यश्री यांचे सासर सिंदगी गावात आहे माहेर सोलापूर त्या दुसऱ्यांदा बाळंतपणासाठी माहेरी परतत होत्या बाळंतपणाला आणखी थोडे दिवस अवकाश आहे असा विचार करून त्या सकाळच्या बसल्या परंतु सकाळी साडे नऊच्या सुमारास त्यांना प्रसव वेदना सुरू झाल्या सुदैवाने तेव्हा सोलापूर जवळ आले होते त्यांचे विवरणे पाहून सहप्रवाशांनी रेल्वे पोलिसांना सांगितले त्यांनी कंट्रोलला संपर्क साधला आणि याची माहिती दिली कंट्रोलने एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली दहा वाजून पाच मिनिटांनी रेल्वे गाडी पाच क्रमांकाच्या फलाटावर आली स्ट्रेचर घेऊन रेल्वे सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल बालाजी नाबदे आणि लोहमार्ग पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी चव्हाण कॉन्स्टेबल दीपक साळवी विशाल कुलकर्णी उभे होते त्यांनी स्ट्रेचर वर घेतले आणि धावत बाहेर आले रुग्णवाहिकेतून थेट सिव्हिल हॉस्पिटलला त्यांची रवानगी केली गर्भवतीस लेबर रूम मध्ये पाठवेपर्यंत सर्व मंडळी तिथे ठाण मांडून होती मुलगी झाली आणि दोघी सुखरूप असल्याची बातमी मिळाल्यानंतर भाग्यश्रीचे पती शांतप्पा जमादार यांचा निरोप घेऊन सर्वजण परत